नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वीची परीक्षा संपल्यानंतर बराच काळ जो आहे मला यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायची संधी नाही मिळाली, काही अडचणी असल्यामुळे मी नाही बनवू शकलो व्हिडिओ, पण आज तुमच्या समोर येत आहे पुन्हा एकदा। तर 10वीची परीक्षा संपली आणि आता हा जो 2 महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये नेमकं आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्यासाठी खूप उपयोगाचं असेल। या 2 महिन्यात एन्जॉय केला पाहिजे, लाईफ एन्जॉय केली पाहिजे, मजा मस्ती सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, परंतु त्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी केल्या पाहिजेत की ज्या गोष्टी तुमच्या फ्युचरसाठी खूप महत्त्वाच्या आहेत। ओके, तर त्यावरती चर्चा करूयात। सगळ्यात पहिली गोष्ट हा एक मुद्दा जो आहे ज्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे की मला 10वीनंतर कुठं ॲडमिशन घ्यायचं आहे, हा पहिला मुद्दा, किंवा मला काय बनायचं आहे, माझं फ्युचर काय आहे, माझ्यामध्ये कुठल्या क्वालिटीज आहेत, माझ्यात अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग करून मी माझं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करू शकतो आपण त्याला म्हणतो। तर काय करायचं आहे भविष्यात, तुम्हाला काय बनायचं आहे हे टार्गेट सिलेक्ट करा। म्हणजे तुम्हाला शिक्षक बनायचं आहे का, डॉक्टर बनायचं आहे का, इंजिनियर बनायचं आहे, पोलीसमध्ये जायचं आहे, आर्मीत जायचं आहे का, इतर काय करायचं आहे हे एकदा डिसाईड करा। ओके, ते डिसाईड केल्यानंतर मग तुमचं हे डिसाईड होईल की तुम्हाला कुठली साईड घेतली पाहिजे। ओके, म्हणजे पहिलं समजा जर तुम्ही असं डिसाईड केलं की बाबा मला टीचर बनायचं आहे, पण टीचर कुठल्या विषयाचा बनायचं आहे, गणिताचा टीचर बनायचं आहे, मग तुम्ही सायन्स साईड घेतली पाहिजे। तुम्हाला इतिहास आवडत असेल आणि इतिहासाचा टीचर बनायचं आहे, मग आर्ट्स साईड घ्या, चांगलं पडेल। जर तुम्हाला म्हणजे या साईड्स आहेत, म्हणजे जर तुम्हाला म्हणजे मग तुम्ही त्या अनुषंगाने तुम्ही साईड निवडाल। तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे तर मग तुम्ही सायन्स साईड घ्यायला करावी लागेल। जर तुम्हाला अकाउंटंट बनायचं आहे तर तुम्ही कॉमर्स साईड घ्याल। जर तुम्हाला MPSC UPSC एक्झाम देऊन कलेक्टर बनायचं आहे, तहसीलदार बनायचं, तर कुठलीही साईड घेतली तरी चालेल, पण शक्यतो आर्ट साईड घेतली तर जास्तीत जास्त सोपं जाऊ शकतं। ओके, म्हणजे अगोदर तुमचं ध्येय निश्चित करा, त्यानंतर ती फील्ड फॅकल्टी, कोणाला ITI जायचं असतं, कोणाला डायरेक्ट डिप्लोमा करायचं असतं ते पण चालेल। ओके, हे डिसाईड करा। ओके, आता हे डिसाईड झालं, टार्गेट डिसाईड झालं, कुठल्या साईडला ॲडमिशन घ्यायचं ते डिसाईड झालं, त्यानंतर या 2 महिन्यामध्ये समजा तुमचं ठरलंच की बाबा मला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, किंवा बाबा मला मेडिकल उघडायचं आहे, B Pharma करायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे, मला 11वी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, हे ठरलं की त्यानंतर ती पुस्तकं बघा, 11वी सायन्सची पुस्तकं कुठली, 11वी सायन्सला फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, ती पुस्तकं जस्ट वाचा, वेळ मिळाला तसा वाचा। असं नाही की 12-12 तास वाचा, अख्खा दिवस वाचण्यात घालवा, अख्खं वर्ष 10वीचा अभ्यासात घालवला आणि आता परत अभ्यास 2 महिने एन्जॉय करू द्या ना सर, असं नाही। तर या 2 महिन्यात जसा तुम्हाला वेळ मिळेल 1-2 तास संध्याकाळचे काढा, एक दिवस फिजिक्स वाचा, एक दिवस केमिस्ट्री वाचा, एक दिवस मॅथ्स वाचून बघा, समजलं तर ठीक, नाही समजलं तर आपण व्हिडिओ बनवूयाच। जर तुम्ही कॉमर्सला ॲडमिशन घेणार असेल तर त्या रिलेटेड इकॉनॉमिक असेल, SP असेल, या प्रकारची पुस्तकं बघा, किंवा ऑनलाईन पण पुस्तकं तुम्हाला भेटतात, PDF फाईल पण पुस्तकांच्या अवेलेबल आहेत ई भारतीच्या वेबसाईटवरती, तर ती पुस्तकं वाचा मित्रांनो, त्या स्ट्रीमबद्दल माहिती जाणून घ्या। जर डॉक्टर किंवा तुम्हाला करिअरमध्ये जे करायचं त्याबद्दल जास्त माहिती जाणून घ्या, डॉक्टर बनायचं असेल सायन्सला ॲडमिशन तर तुम्ही घेणारच, पण त्यानंतरची प्रोसिजर काय, 12वीनंतर काय CET वगैरे सारख्या परीक्षा एंट्रन्स एक्झाम द्यावे लागतात काय पुढे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, ती प्रोसेस काय असते, या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत तुमच्या ध्येयाच्या अनुषंगाने त्या सगळ्या आत्ताच डिसाईड करून ठेवा। काय माहिती आहे का, कारण आत्ता जर नाही डिसाईड केलात तर ऐन टायमाला ज्यावेळेस रिझल्ट लागतो, उद्या रिझल्ट आणि आजपर्यंत आपलं डिसाईड नसतं मला कुठं ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठं ॲडमिशन घ्यायचं आहे, तर मग प्रॉब्लेम होतो मित्रांनो। मग आर्ट्सचा पण फॉर्म आणला जातो, कॉमर्सचा पण आणला जातो, सायन्सचा पण आणला जातो, तिकडे जाऊन डिप्लोमाचा पण फॉर्म घेऊन येतात काय काय मुलं, मग एवढे सगळे फॉर्म आणायचे, फालतू खर्च करायचा आणि ॲडमिशन ITI घ्यायचं, अशी अवस्था नको व्हायला। म्हणजे काय बनायचं आहे, तुम्हाला कुठं ॲडमिशन घ्यायचं आहे, हे आत्ता डिसाईड असेल केलेलं असेल तर नंतर रिझल्ट लागल्यानंतर चिंता नाही, रिझल्ट लागला लगेच दुसऱ्या दिवशी गेला बाबा जिथं ॲडमिशन घ्यायचं तो फॉर्म घेऊन आला, भरला, एकदम रिलॅक्समध्ये। ओके, तर या काही गोष्टींवरती मित्रांनो लक्ष द्या, सुट्ट्यांमध्ये खेळा, हसा खेळा, मजा करा। तर मी इंग्लिश बोलायचं कसं यावरती जरा एक सिरीज बनवते की इंग्रजीमध्ये आपण कसं बोलता येईल आपल्याला, इंग्लिशवरती आपण चर्चा करू, इंग्रजी विषय खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे इंग्लिश स्पीकिंगवरती आपण या काही दिवसांमध्ये चर्चा करणार आहोत, म्हणजे या 1-2 महिन्यामध्ये इंग्लिश स्पीकिंगच्या अनुषंगाने सुद्धा मी चर्चा करणार आहेत, इंग्रजी कसं बोलायचं, कसं शिकायचं, कम्युनिकेट कसं करायचं, त्यावरती या 1 महिन्यामध्ये मी चर्चा करणार आहे, या 1 महिन्यामध्ये मी व्हिडिओ बनवणं सुरू करणार आहे। तर आपण या सुट्ट्यांमध्ये इंग्लिश पण शिकूयात। ओके, काही स्किल पण स्वतःमध्ये डेव्हलप करा, चांगली चांगली पुस्तकं वाचा,
ओके इंग्लिश विषय पण खूप इम्पॉर्टंट आहे. सायन्सला ज्यांना जायचं आहे त्यांनी इंग्लिश विषयावरती भर द्या. इंग्रजी विषयांमध्ये बोलणं सुरू करा. इंग्रजीचं थोडंसं वाचन सुरू करा. ओके तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सगळ्यांना, धन्यवाद.